नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर तलाठी भरती वीस ऑगस्ट दोन हजार तेवीसचा आजचे शिफ्टचे सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहिला प्रश्न आहे आपला माझी जीवनगाथा हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर प्रबोधनकार ठाकरे यांचे हे पुस्तक आहे नेक्स्ट क्वेश्चन शिपाई बंड चालू असताना दिल्लीचा मुघल सम्राट कोण होता तर दुसरा बहादूर शहा हा होता शिपाई बंड चालू असताना दिल्लीचा मुघल सम्राट होता दुसरा बहादूर शहा बेरी बेरी हा आजार कशाच्या अभावामुळे होतो तर कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हा आजार होतो तर ब जीवनसत्व नेक्स्ट क्वेश्चन होमरूळ हा शब्द कोणत्या देशातून स्वीकारला गेला आहे तर आयरलँड या देशातून होमरूळ हा शब्द स्वीकारला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्या किती टक्के होती तर एकतीस पॉईंट सोळा टक्के होती नेक्स्ट क्वेश्चन आहे कुमाय हिमालय कोणत्या दोन नदींचा भाग म्हणून ओळखला जातो तर सतलज आणि काली नदी या दोन नद्यांचा भाग म्हणून कुमाय हिमालय ओळखला जातो द एम एस धोनी वे लिडरशिप मास्टर क्लास फ्रॉम द मास्टर ऑफ क्राफ्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर रजत नारंग हे आहेत या पुस्तकाचे लेखक भारतरत्न पुरस्कार कोणत्या कलमानुसार देण्यात येतो तर कलम अठरानुसार भारतरत्न हा पुरस्कार देण्यात येतो एकोणीसशे एक ते दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत वेदर रिपोर्टनुसार दोन हजार बावीस हे भारतातील कितवे उष्ण वर्ष आहे तर पाचवे उष्ण वर्ष आहे ते पुढचा प्रश्न सागरा प्राण तळमळला हे गीत कोणाचे आहे तर विदा सावरकर यांचेही गीत आहे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला तर ताराबाई शिंदे यांचा हा ग्रंथ आहे स्त्री पुरुष तुलना पुढचा प्रश्न आहे पाण्याचा उत्कलनांक किती आहे तर शंभर डिग्री सेल्सिअस आहे पाण्याचा उत्कलनांक कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात तर विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात नेक्स्ट आहे क्वेश्चन फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर अण्णाभाऊ साठे आहेत फकीरा या कादंबरीचे लेखक आहेत अण्णाभाऊ साठे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी करण्यात आली तर एकतीस डिसेंबर सोळाशेला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली नेक्स्ट आहे क्वेश्चन पहिला लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला देण्यात आला तर एस एम जोशी यांना देण्यात आला होता पहिला लोकमान्य टिळक पुरस्कार आणि दोन हजार तेवीसचा कोणाला देण्यात आला असाही प्रश्न येऊ शकतो तर नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता लक्षात ठेवा भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले तर एकोणीसशे नव्याण्णवला भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय स्थापन झाले सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हे कोणत्या भागात येते तर भाग चार एमध्ये आहे सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील पुरुष साक्षर दर किती आहे तर ब्याऐंशी पॉईंट चौदा टक्के आहे पुरुष साक्षरता दर पुढचा प्रश्न कलम तीनशे पासष्ट कशाशी संबंधित आहे तर राष्ट्रपती राजवट याच्याशी संबंधित आहे कलम तीनशे पासष्ट रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक कोणी लिहिले आहे तर वसंत कानेटकर यांचे हे नाटक आहे कोणते रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक आहे वसंत कानेटकर यांचे पुढचा प्रश्न केरळा मुस्लिम लीगच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या तर चुदू पोककोडन हे होत्या केरळ मुस्लिम लीगच्या पहिल्या महिला अध्यक्षा मुख्यमंत्री वनसंपदा योजना कोणत्या राज्याची आहे तर छत्तीसगड या राज्याची ही योजना आहे मुख्यमंत्री वनसंपदा योजना नेक्स्ट क्वेश्चन स्वतंत्रपूर्व भारतात मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत तर विजयालक्ष्मी पंडित आहेत माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर विदा सावरकर यांचे हे पुस्तक आहे भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण आहेत तर राजकुमारी अमृता कौर या आहेत आपल्या भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कथा माझ्या जन्माची हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर नामदेव भटकर यांचे हे आत्मचरित्र आहे स्वामी ही कादंबरी कोणाची आहे तर रणजित देसाई यांची ही कादंबरी आहे स्वामी पोषण भी और पढ़ना भी ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली तर महिला व बाल विकास मंत्रालय यांनी सुरू केलेली आहे ही योजना नेक्स्ट क्वेश्चन अठराशे उठावा उठावादरम्यान भारताचा बादशहा कोण होता तर दुसरा बहादूर शाह जफर हा होता अठराशे उठावा उठावादरम्यान आपल्या भारताचा बादशहा मृदा कशी तयार होते तर ज्वालामुखीने तयार होते काळी मृदा नेक्स्ट क्वेश्चन आहे सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर महात्मा फुले हे होते सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष आणि मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनीच केली आहे तर मित्रांनो हे काही आजचे प्रश्न आहेत आजच्या शिफ्टमध्ये विचारलेले तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटायात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू